विश्वरत्न डॉक्टर बाबा अंबेडकर यांच्या 127 जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. सर्व जगातील देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड नेशन युनो युनोच्या न्यूयॉर्कमध्ये आणि फाउंडेशन फॉर वुमन होरायझन यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 127वी जयंती साजरी होत आहे. तर सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. प्रबंध भगिनींनो, हा माझा जीवनात क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा माझ्या जीवनातला क्षण आहे. आज मी या अमेरिकेमध्ये गेलेली आहे. मी डॉक्टर आंबेडकरांची पुण्य आणि जे मी बाबासाहेबांचं लहानपणापासून माझे बाबा कवी होते, बाबासाहेबाचे गाणे म्हणून बाबासाहेबांचं कार्य केलं त्याचा मला छंद लागून गेला. आणि लहानपणापासून बाबासाहेबाचे गाणे म्हणत संत गाडगे बाबा, ज्योतिबा फुले, महात्मसाहेब, सावित्रीबाई फुले, भीमाई रमाई, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातून कार्य केलं. म्हणून माझा हा भाग्याचा दिवस उजाळा आहे. तर लहानपणी माझे बाबा कवी, माझा जन्म पिठवा तालुका वाटा तालुक या गावामध्ये झाला. माझ्या आईची परिस्थिती फार बिकट होती आणि मग माझ्या पाठोपाठ मला चार भाऊ झाले. आज चार भाऊ झाले. आजी माझी मरण पावली. मला पुढचं शिक्षण घेता येत नाही, घेता आलं नाही. पाहण्या अपंग असल्याने माझ्या बाबाने मला चौथीपर्यंत शिक्षण दिलं. आणि मग 8 रोजाने मी माझ्या आईवडिलांच्या घरी निंदन कुरपण केलं. संध्याकाळी बाबाची विचार करून बाबा मला गाणे शिकवत होते. आणि मग मी शेतातील त्या महिलांना म्हणून दाखवत होते. असं करता करता मला वयाच्या 13 वर्षापासूनच त्या कविता लिहिण्याचा छंद झाला. कोणते जर विषय असले तर त्या विषयावर मी कविता करत होती. महिलांना कविता म्हणून दाखवत होती. महिलांना संघटन करा, करा संघटना आवाज, नका दरुग कसलेला आज हक्कासाठी लढू ग आपण महिला मंडळ आज अशा मी कविता केली. आणि मग एका पायानं अपंग असल्याने 14-15 वर्षाची झाली. त्या काळात 10-12 वर्षाची मुलगी लग्न होत होतं. तर माझं वय 18 झालं. मला कोणी पसंत करत नव्हतं मी अपंग असल्याने. मी माझ्या बाबाच्या घरामध्ये भूदान त्याचा धर्मग्रंथ वाचत होती. बाबासाहेबांची पुस्तक वाचत होती. आई वडील माझ्या लग्नाची काळजी करत होती. मी म्हटलं आई बाबा कशाला काळजी करतात, लग्नाची काळजी करू नका. मी भिक्षुनी होईल तरी मी समाजकार्य करेन अशी माझी इच्छा होती. माझी आई फार कष्टाळू होती. माझी आई म्हणत होती माझे बाबा दुसऱ्या लग्न लावत होते. बाई हे बाबा दुसऱ्याचे लग्न लावतात आणि तू जर भिक्षून झाली तर मग आम्हाला काय मिळेल. माझा स्वतःकडे भगवान बुद्धाच्या धर्मावर फार विश्वास आहे. भगवंताच्या वचनाचं मी पालन करते. मी म्हटलं भगवंता माझ्या आईवडिलांची काळजी मिळतो. मला रस्त्यावरला घर नको, दार नको असा माझ्या जीवनात मला पती मिळली. तिथं संसार केली. तर पहा अष्टमीला मी गोष्ट केली. दुसऱ्या पौर्णिमेला एका गावामध्ये खेड्या धाकट्या गावामध्ये गेली. तिथं कार्यक्रमामध्ये गीत म्हणून दाखवलं. आणि त्याच गावात सर्वांची बोलते बहिणीच्या घरी धरणाचं काम करण्यासाठी आले होते. आणि तिथंच मग त्यांनी माझं गीत ऐकलं. तिथं मला पसंत केलं. त्या गावात माझे मोत्रांची गवई हे मामा होते. ते म्हणत श्रावणी पोरगी करता का, फार हुशार आहे आणि गाणे म्हणणारी आहे, तुझं जीवन उजवून जाईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या माहेरामध्ये पिठवामध्ये मला पाहायला आले. आणि मी शेतामध्ये होती. काळीपणी वेचायला गेली होती. माझा भाऊ दिगांबर नाळे घरी आला, शेतामध्ये आला. कापूस चाल हिंगोबाऱ्या पाहुणे पाहायसाठी आले. तर माझी आई म्हणत होती दिगांबर आपल्या घरी पाहुणे आले, पीठ नाही, पीठ नाही, काय करतो.
असे आमची परिस्थिती फार बिकट होती. आणि मग माझ्या त्या भावानी 4 किलो जेवण देऊन आणली, दाळ आणली, सगळे आणलं आणि मला लुकसुद्धा नाही सांगितलं एका बाईने मला लुक दिलं. आणि पाहुणे सरांजी बोलक्यांचे भाऊवारी त्यांनी मला पाहिलं, अरे श्रावणी मुलगी करू नको, अपंग आहे ती मुलगी करू नको, एकटा काम करून मरशील. पण माझ्या माहेरातील सर्व समाजाचे लोक, पाटील समाजाचे लोक, सगळे लोक मनात पाहुणे बा या मुलातून पसंत करा. आमच्या समाजात जर मुलगी असती नाही फार जाणार मुलं लग्न केलं असतं, पण तिच्या आई वडिलाची परिस्थिती नाही, फार मुलगी हुशार आहे, शिकवान आहे, तुमचं जीवन उजळून जाईल. तर माझ्या पतीने सरांची बोलकी आहे ती कोणाचं ऐकलं नाही. आणि त्यांना म्हटलं मी जर घरात पडलो माझा पाय मोडला तर काय होईल, मीच मुलगी पसंत करतो. तर कोणा पसंत केलं, माझ्या घरातील सासूबाईचा सगळं ते विरोध होता. आणि मग लग्न कसं करायचं, माझ्या बाबाच्या घरात फक्त 6 पत्री होती, 6 पत्री 3 पत्री होती. आणि मग 300 रुपये त्याला वगैरे द्यायची होती. तर माझ्या बाबाने घराने 300 रुपयात विकले आणि त्या लग्नातली हुंडा बाळा होतं त्यावेळी तिथे 300 रुपये दिले. आणि मग मी म्हटलं बाबा माझं लग्न होईल पण तुमच्या घरात पाणी पडेल तुम्ही कसे राहसा. तर त्या एक पाडल्याचा गाव होता त्याच्या तिथं गेली, त्याच्या पाया पडली मी की माझं लग्न झाल्यावर माझ्या बाबाने तुम्ही 3 न्याल पण गोवताचं घर होईपर्यंत 3 देऊ नका, अशी माझी परिस्थिती होती. पण माझ्या पाठचा भाऊ माझा निरकडचा काय समोर आला, 7व्या वर्गात मी होता. कोणी बाबा म्हणे काय करायची तुम्ही लोका म्हणे, तर 300 रुपये महिने आणि त्यानं 6 महिने भरले माझ्या लग्नासाठी. आम्हाला तुम्हाला आणलं अशी माझी परिस्थिती झाली, फाटली तर परिस्थिती. लग्न झालं, लग्न झाल्यावर मी नांदायला गेली, तिथं घर नाही. आमचे ननदबाई सनबाई गावरा भगत यांच्या घरी गेल्यावर कुठं राहा काय करा, त्या घर माझी मावस बी नव्हती, फार धनाट श्रीमंत पार्वताबाई तिथं आमची कोवई. आणि मग ते माझ्या जवायला म्हणाले की हे माझी मावस बीन आहे, फार खूप हुशार आहे, पण गरबीमुळे माझ्या मावसाने गरीबाच्या घरी दिलं म्हणून माझ्या पहिलेल्या एका गुरुजा त्यांचे मोठमोठे गोदामा होते, मोठमोठे बंगले होते. त्यामध्ये माझी बहीण काय होता बाई गवई आणि मला एक गुण दिली. त्यामध्ये माझा आणि घरी गेल्यावर 8 दिवसात सासूबाईनी त्या गावात कार्यक्रम होता, झेंडाखाली कार्यक्रमाला गेली. तर का गाणे म्हणतो म्हणून अपंग आहे ते सासूबाईनं घरातून काढून दिलं. आणि सर्व भांडे पुढे घेऊन माझ्या सासूबाई निघून गेली, आम्हाला काहीच दिलं नाही, घर घेतलं 1 रुपया दिलं नाही. तर माझे पती म्हणून होते सांग आता काय करतो, 1 महिना लग्न झालं नाही, आता कुठं तुम्हाला नेऊ, मी जातो जीव जातो तिथं माझ्या घरी जाय. मी माझ्या पतीने म्हटलं जीवन फार अनमोल आहे, एखाद्या जन्म आहे, जीव देऊ नका, माझ्याजवळ कला आहे. आणि माझे पती सरांचे मुलगे त्यांना थोडा छंद होता, पेटी तरला बाजारचा छंद होता, म्हणून मी म्हटलं फक्त जीवनात दारू पिऊ नका, आपण संसार करू. आणि मग त्या गावातील काही कुटुंब जसं आम्ही अंगावरले कपडे घेऊन सरणा गावामध्ये गेलो, तिथं गिट्टी फोडण्याचं काम केलं, तिथं महिलांचं संघटन केलं. आणि 2 वर्ष त्या गावात राहिलो झोपडीवर. मला मुलगा झाला, त्या 2-3 वर्षाचा मुलगा माझ्या आईजवळ ठेवला. आणि आम्ही अजून परत धरणाच्या कामासाठी आलो, फार पाऊस आला, झोपडी करून झोपायच्या झोपडीतून आम्ही 2-3 वर्ष त्या गिट्टी मैदानावर राहिलो, झोपड्या मोडल्या, पाऊस आला, आता परत कुठं जावा म्हणून मी परत दुर्गमला गेली. तिथं घर बांधलं, तिथं सगळ्या जागेत घर बांधले की ते घर मोडा. परत टिटव्याला गेली, तिथं आमचे भावा भगत समनाबाई भगत यांनी मला साथ दिली, त्यांच्या तिथं राहिली. परत अजून दुगरा गावात गेली, त्यांनी सुद्धा काढून दिलं. असा माझा शेड झाला. आणि मग निंबा गावात आम्ही आलो, माझे मावसा आले निंबा गावात आलो, तिथं आम्ही मामाचं घर घेतलं, मामाने तिथं काढून दिलं. बरंच असं माझं घर नकून शेड झाला. पण त्या गावात दान सुरू, निंबा गावामध्ये दान सुरू, गंगूबाई गेलेकडे या बाईने मला साथ दिली आणि तिच्या स्वतःच्या घराजवळ मला जागा दिली, तिथं मी घर बांधलं. आणि मग पुढे घर बांधल्यावर तिथं माझा संसार साधला,
मला सहकार्य करणाऱ्या माझ्या गंगूबाई बेलखडे, देवकाबाई, इको इंगोले, यशोदाबाई खाडे, भागताबाई खाडे या महिलांनी फार मला सहकार्य केलं. काम होत नव्हतं, शेता होता तितकं त्यांनी मला सांभाळलं. पुढे मा प्लॉट पडली, प्लॉट पडल्यावर माझा नंबर लागला प्लॉटमध्ये. तिथं म्हणजे पुलाचं घर बांधलं, घर बांधलं पुलाचं. आणि मग माझे मुलं तिसरी चौथी चौथी पाचवी शिकत होते. आणि त्या काळात महिलांची फसवणूक होत होती. तर महिला शेतात गेल्या, 20 किलो कापूस तसेच तरी 15 किलो मांडत होती. म्हणजे ते काय असं करता तुम्ही, किती बाया काम करतात, किती बाया काम करतात, तर तुम्ही काय करा. तर मी जर म्हटलं 20 किलो आहे, मला ते शेतकरी कामाला लावत नव्हता, मी उपाशी राहत होती. माझे मुलं आम्हाला कोणी दुसरं धरलं नव्हतं. माझे मुलं 1.5 मिनिटाला घात खाऊन शिक्षण शिकले. आणि मग ते साक्षरता अभियान आलं, त्यामध्ये माझी निवडी कविता तयार केल्या, कविता तयार साक्षरता तयार केल्या. तर माझी ते कविता होती, शाळेला शाळेला जाऊ चला, महिलांना रात्रीच्या शाळेत शिकू चला. तर माझ्या या कविता केल्या, माझी निवड झाली पंचायत समितीमधून. रात्रीचे मी दिवसा शिकू म्हणा, रात्री शिकू शाळा. साक्षरता अभियानमध्ये मी महिलांना वर्ग घेऊन शिकवले. महिलांना हे बाई का शिकवते, असा विरोध होता त्या गावात. मी तिच्या बाईच्या वर्गात जाऊ नका, मला काय ते ज्ञान शिकवते, बाया वर्गात येत होत्या, अवाई शिकत होत्या. आणि महिलांना मी चांगलं शिक्षण देत होती. तर मला विरोध झाला. आळंदा गावामध्ये 3 जणांना कार्यक्रमाला मी गेली. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझं घर जाळून टाकलं. माझ्या घराची रांगरांग वगैरे केली, मुलांचे कपडे, शाळेचे कपडे, ड्रेस सगळं माझं घर जाळून टाकलं. दुसऱ्याची घरी आली आणि फार रडली मी, की देवा मी काय केलं असं पाप, माझ्या वाट्याने का असं झालं. तिथं घर बांधलं, तिथं घर बांधलं, तिथं घर बांधलं. तर माझं घर जाळून टाकलं. आणि मग मूर्तीला बोलला भाऊसाहेब खांडवकर, या लोकांनी मला साथ दिली. आणि पुढचे तुझे लोक आले, का असा काय अन्याय करता. अशा लोकांनी मला साथ दिली. पुढे मला साक्षरता अभियान काम चालूच राहिलं. पण अकोला जिल्ह्यातून माझ्या महिलांनी पहिला क्रमांक आपला पेपर सोडले. अकोला जिल्ह्यातून 97-98 मध्ये 5 लाखाचं बक्षीस राज्यपालच्या हस्ते मिळालं. आणि मला 2002 चा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाला. अमरावतीचे शिक्षण अधिकारी आदरणीय कुटुंब साहेब यांनी आमच्या डॉक्टर केला सरांना विचारलं, कोणाचं काम आहे साक्षर देव. त्यांनी सांगितलं झिंबाबद्दलचं काम आहे. तर 5 रुपयाच्या फाईलमध्ये माझी फाईल कुटुंब साहेबांनी पाठवली. आणि मला 2002 चा सावित्रीबाई फुले पुरस्कार माननीय विलासराव देशमुख यांच्या हस्ते मुंबईला मिळाला. त्यावर मी थांबले नाही. कड्यापाड्यामध्ये महिलांच्या अन्याय होत होता, दारकूप लोक मारत होते, भांडणं करत होते. गावगाव जाऊन बसून मुक्तीचं कार्य केलं, महिलांवर स्थापन केलं. आणि मग समस्या येत होत्या, काय हे बाई गंगूबाईसारख्या होता का तुम्ही, त्यांचे नऊ पती त्यांना मारत होते. मी त्यांना चांगलं समजावून सांगितले, भाऊ तुम्ही एक कुटुंब खरं घरात सत्यानाच करता. घरात शिकलेली आई शिकलेली आई तुझं मारा पुढे नाही असा संदेश देत मी व्यसनमुक्तीचं कार्य केलं. तर मला 2004 चा व्यसनमुक्ती पुरस्कार पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मिळाला. त्यावरच मी थांबले नाही. खेड्यापाड्यात फिरत होती, ग्रामीण भागामध्ये फिरत होती. आणि गोरगरिबाचे लग्न शेतकरी आत्महत्या करत होते, त्यांच्या मुलीचं लग्न होत नव्हतं. आणि महिला बालकांच्या योजना आल्या, त्यामध्ये सर्व खेड्यापाड्यामध्ये जाऊ त्यांना गोरगरिबाच्या सोयरीकार धुवू येत होते. त्यांना सामूहिक विवाह सोहळे 50-50, 100-100 सामूहिक विवाह सोहळे लागले. गरिबाच्या मुली मुलांना न्याय मिळून गेला. आणि ज्या शेतकरी महिला म्हणजे आत्महत्या करतात, त्यांचे मुलं त्यांना विधवा लोकांच्या इकडून त्यांना मदत मिळून दिली. विधवा महिलांना महात्मा फुलेचं कर्ज काढून दिले, 500 बचत गट स्थापन केले, त्यांना न्याय मिळून दिला. तर मला 2007 चा अहिराबाई होळकर पुरस्कार मिळाला. अशा माझ्या जीवनात मी माझ्या कार्यात मला पुरस्कार मिळाले. नंतर मी कार्य करतच राहिले. ज्या घरात मी निराधार लोक होते, त्यांची अवस्था काय होते, मग जिंकूबाई तुम्ही सरासाठी करता, आमच्यासाठी काय करता, आणत होते माथ्याला लोकायचे. आणि मग ते लोक माझ्याकडे येत होते, त्यांना मी पेन्शन मिळून दिलं. अनाथ अपंग विधवांना शासनाच्या योजनापर्यंत नेलं, त्यांचा त्यांना ते पेन्शन मिळून देऊ, त्यांचं सांगण करत होती.
प्रति एकांतात लाभ मिळून देत होतो. हे माझं असं कार्य पाहून मला देशातला पेपरला बातमी आल्या. माझा भाऊ कल्याणला राहतो, त्यांना माझा स्त्रीशक्ती कुटुंबासाठी प्रस्ताव पाठवला आणि पाठपुरावा करून मला देशातला स्त्रीशक्ती पुरस्कार आदरणीय भारताच्या पहिल्या राष्ट्रपती महिला प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 2010 दिल्ली येथे विज्ञान भवनमध्ये मला 3 लाख रुपये रोख विमानाचं तिकीट असा सन्मानाचा पुरस्कार मिळाला. आणि मला पुरस्कार मिळाल्यावर माझा फार असं माझ्या पूर्ण जिल्ह्यामध्ये विभागामध्ये माझा सत्कार झाला. तुला मोठा मानाचा पुरस्कार मिळाला, सर्वांना आनंद झाला. माझे मार्गदर्शक डॉक्टर पी आर राजपूत सर, कृष्ण साहेब सर, लोकांना आनंद झाला. माझे असे किती सत्कार झाले. आणि मग मी काय केलं, माझे मुलं मला घर नव्हतं, माझं गौडाचं घर. माझे मुलं म्हणत आई आता यार म्हणजे तुझे घर घ्या आपण तुझ्यामध्ये. मी म्हटलं नाही, या पैशाचं मी घर घेत नाही, मी अपंग होते. मला जे अपंगाचा अपमान सहन करायला मागं लागला. काटकुट्यात मी काम केलं तसं माझ्या या बांधवांना दिव्यांग अपंग लोकांना काम करायची पाडी येऊ नये. म्हणून मी ते 3 लाख रुपयाचं मूर्तीच्या पूजेचे आधार केंद्र बांधलं. त्यामध्ये शिलाई मशीन आहे, ब्युटी पार्लर आहे आणि गरजू गरीब लोक तिथे येतात. मोफत त्यांना शिव सलाल ब्युटी पार्लर शिकून असं आम्ही प्रोटी शिकून त्यांना मी पैशाचा मोह धरला नाही. आणि वसर बरंच असा अन्याय झाला, तिथे माझ्यावर अन्याय झाला. पण त्या अन्यायाच्या या खाईतून मी इथपर्यंत पोहोचली. आणि मग आदरणीय माझे मार्गदाता डॉक्टर पी आर राजपूत सर आणि देवीशंकर शेखाव साहेब राष्ट्रपती मिस्टर यांनी माझा प्रस्ताव 2010